नमस्कार टाकरके साहेब. नमस्कार नमस्कार. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. जुबेलमध्ये आता पहिलं वहिलं मराठी नाटक होतंय, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मला अतिशय आनंद होतोय, कारण आज एक तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि एक दोन महिन्यापूर्वी जेव्हा ह्या नाटकाची तयारी होती आणि जे मी बघत होतो आणि असंख्य असे कलाकार यामध्ये आहेत आणि जुबेलमध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट आज सर्वतोपरी दिसणार आहे. मी तर असं ऐकलं की पूर्ण हाऊसफुल झालं आहे, कारण आता तिकीट पण सुरलेल्या नाहीत. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की हे नाटक कसं असेल आणि अजून प्रस्तुत व्हायचंच आहे तर त्याचं बुकिंग हाऊसफुल झालं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकं पण जुबेलमध्ये रसिक आहेत आणि ज्या मंडळींनी ही सादर करत आहेत ते पण रसिक आहेत आणि उत्तरोत्तर अशीच मराठी माणसाची प्रगती साता समुद्रापार होत राहो अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. आणि तुम्हा सर्वांना काय म्हणतो त्याला आपण, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद. स्टेज केलंय असं ऐकलंय मी. हो अतिशय. मी बघितलंय की दोन ते तीन कलाकारांना विचार.